मूर्तिजापूर येथे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी डॉक्टर राजेश रामदास जी कांबे पॉलिटेक्निक महाविद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीचा पेपर सुरू असताना कॉपी असल्याच्या संशयावरून या विद्यार्थिनीची महाविद्यालयातील 5 प्राध्यापकांनी शारीरिक तपासणी केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. विद्यार्थिनीने शारीरिक तपासणी महिला प्राध्यापकांकडून करण्याची विनंती केली, मात्र 5 प्राध्यापकांनी काहीही न ऐकता या विद्यार्थिनीला लज्जा निर्माण होईल अशा प्रकारची वागणूक दिल्याने मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मूर्तिजापूर ते कारंजा रोडवरील तुरखेड येथील डॉक्टर राजेश रामदासजी कांबे पॉलिटेक्निक महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचा अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेल्या या विद्यार्थिनीचा तृतीय वर्षाचा PDD या विषयाचा पेपर सोमवारी 19 नोव्हेंबर रोजी सुरू होता. सदर विद्यार्थिनी पेपर लिहिण्यात व्यस्त असताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सुफले, प्राध्यापक गोलार, प्राध्यापक घाटोळे, प्राध्यापक सरदार, प्राध्यापक सातिंगे यांनी विद्यार्थिनीच्या पाठीमागे व जवळ कॉपी असल्याच्या संशयावरून विद्यार्थिनीची झडती घेण्यास सुरुवात केली. या विद्यार्थिनीच्या नको त्या ठिकाणी स्पर्श करण्यात येत असल्याने विद्यार्थिनीने महिला प्राध्यापक किंवा अन्य महिला कर्मचाऱ्यांकडून शारीरिक तपासणी करण्याची विनंती प्राध्यापक व प्राचार्यांना केली, मात्र प्राचार्य व प्राध्यापकांनी तिचे म्हणणे ऐकूनही न घेता तिच्या ड्रेसमध्ये कॉपी असल्याचा गवगवा करत अंगझडती घेतली. 5ही प्राध्यापकांनी अंगझडती घेतल्यानंतर तिच्याकडे कॉपी न मिळाल्याने प्राध्यापकांचा हिरमोड झाला. त्यामुळे या गंभीर प्रकाराची तक्रार विद्यार्थिनीने मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केल्यानंतर ठाणेदार नितीन पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह तपासणी करून प्रभारी प्राचार्य सुपले, प्राध्यापक गोलात, प्राध्यापक घाटोळे, प्राध्यापक सरदार, प्राध्यापक सातिंगे यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 354 34 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.